काय नेमकी मागणी आपली? आमची मागणी एकच आहे, नितीन देवरे तहसीलदार धरणगाव तालुक्याचे त्यांना निलंबित करण्यात यावं. काय नेमकं कारण आहे त्याबद्दल? ते तिथे रुजू झाल्यापासून ते गोरगरीब लोकांना, तलाठी वर्गाला हुकुमशाही वाजवतात, त्यांची मनमानी गाजवतात. आमचे सरपंच राकेश नन्नवरे यांनी का जातीवाद शिवीगाळ केली यांना. काही कारण नसताना त्यांनी त्यांच्याकडून 250,000 दंडही भरून घेतला. मी त्याच्याबद्दल पत्र मागितलं होतं, अर्ज दाखल केला होता, पण त्याची मला तक्रार मिळाली नाही. महिला तलाठी वर्ग सुद्धा कामाला आहे. महिला तलाठी वर्गाला ते म्हणतात पर्स घेऊन फिरतात, कामं करत नाही, नाही तशी वागणूक दिली जाते, घाणघाण बोललं जातं. त्यात मला एकच सांगायचं, एकाकडे आपण महिलांचा सन्मान केला जातो आणि एकाकडे महिलांचा अपमानास्पद बोललं जातं. आणि तिथे मेन म्हणजे पालकमंत्र्याचा माणूस बसलेला आहे, तिथं त्या माणसाकडून पैसे घेतले जातात. आजही हा व्यवहार तिथं चालतो आहे. मग असं राजकारण का करता येते लोकांसोबत? मला एकच सांगायचं आहे की अशा लोकांना निलंबित केलं पाहिजे. Hello guys, please like, comment and subscribe our channel.